पण एखाद दिवस असा येईल की ते समजा 1000 पक्षी ना तरी 250 वाचणार. सांगायचं झालं तर व्हायरल जे डिझीज व्हायरल जे आहेत हे 3 दिवसामध्ये फॉर्म तुमचा खाली होऊन जातो, खाली होऊन जातो. बरोबर, मेडिसिन करण्याचा नका करू. हा, लोक बरेच लोक लॉस मध्ये जातात. बरोबर, म्हणजे मी तर सांगेन की जे काय तुम्हाला फॉर्म बघायचे ना ते तुम्ही आधीच बघा, युट्यूबला बघा, पण डायरेक्टली जायचं, डायरेक्टली कोणाकडे जाऊ नका. आता एक आम्ही आमच्याच भागामध्ये एकाला 100 पिल्लं दिली होती. बरोबर बरोबर आहे. आणि 4 दिवसामध्ये त्याची मोर्टिटी व्हायला सुरुवात झाली. 100च पिलं होती मोर्टिटी, म्हणजे त्याने 1000 रुपये वाचवण्यासाठी 3000 रुपये डुबला तो, डुबला असं. आता काय की 1 दिवसामध्ये माणूस पूर्ण हँग होऊन जातो. होतोच 100. बरोबर आहे. मला शेड, कंपाऊंड, फ्री रेंज एरिया, त्याची हाईट, शेडची हाईट, कोबा, सगळ्या बसण्यासाठी रात्रीचं नियोजन, खाद्य नियोजन, मुक्त संचार मध्ये झाडं, जागा कशी असली पाहिजे, या सगळ्या गोष्टींचं काय होतं की माणूस हँग होऊन जातो. नमस्कार मित्रांनो, बोकडवाला भाऊ या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. तर मित्रांनो, नाशिकवरून आज आपण पालघरला आलोय विथ फार्मला व्हिजिट करण्यासाठी. आजचा आपला हा सेकंड व्हिडिओ मित्रांनो. पहिला इंट्रोचा व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर अवश्य तो व्हिडिओ पहा. त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला द्वित फार्म बद्दल सगळी माहिती, फार्म कुठे, कसं काय काय, सर्व ॲड्रेस वगैरे सगळ्या गोष्टी आपण दिलेल्या आहेत. तर आजचा हा आपला दुसरा व्हिडिओ मित्रांनो. ॲक्च्युली कसं आहे, द्वित फार्मची पूर्ण सच्चाई, रियालिटी, त्यांचा जो काही खर्च आहे किंवा कसं चालू आहे फार्म, किंवा त्यांचं जे काही ट्रेनिंग वगैरे घेतात दादांचे, ते कशा पद्धतीने घेतात, त्यांच्या अंडर जे काही फार्म आहेत, बरेच फार्म काम करतात दादांच्या अंडर, तर ते फार्म कसे काम करतायत, त्या ठिकाणचं मॅनेजमेंट कसं आहे, किंवा एवढ्या विश्वासाने आपण त्यांना, म्हणजे सर्व गोष्टी कसं मॅनेज होत आहेत, हे सर्व आपण जाणून घेणार आहोत. त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा. तर आता जर तुम्ही सांगितलं की हा जो व्यवसाय तो तुम्ही साईड बिझनेस म्हणून चालू केलेला आहे आणि त्या व्यवसायाला एवढे एवढे वर्ष आता झालेले. बरोबर, मे बी किती वर्ष झाले असतील साधारण तरी? तरी आपण एक 5.5 च्या आसपास झाले कोंबडी पालनला. हो बरोबर आहे, 5.5 वर्ष. म्हणजे तुम्ही कोंबडी पालन मधलं पूर्ण A to Z नॉलेज किंवा सगळे बारकावे, प्रॉफिट अप डाऊन त्या गोष्टी चालू राहणार. हा लाईव्ह स्टॉक, हा लाईव्ह स्टॉक आहे सर. याच्यामध्ये कितीही तुम्ही माहीर असलात, बरोबर, पण जर एखादा असा डिझीज आला, व्हायरल आला, त्याच्यामध्ये तुमचा पूर्ण फॉर्म ही साफ होऊ शकतो. बरोबर, आपण बसून हे असं आहे कारण याच्यामध्ये कसं आहे की लोकांना वाटतं गावठी कोंबडी आहे. बरोबर आहे, ती आणली म्हणजे पिल्ल खरेदी केली, ती आणली आपल्या फॉर्म मध्ये सोडली की आपल्याला लगेच 1 लाख रुपये 2 लाख रुपये भेटणार. तर हा विषय खूप लांबचा आहे. आधी आपल्याला कोंबडी कशी जगवायची ते आपल्याला शिकवायला लागणार आहे. बरोबर आहे, ते शिकल्यानंतर तुम्हाला बाकीचा प्रॉफिट सगळ्या गोष्टी होणार आहेत. आता आपण बऱ्याच लोकांना सांगतो की जी काही सुरुवात आहे ही नेहमी थोड्यापासून करावी, प्रॅक्टिकल ट्रेनिंग वगैरे घेऊन करावी, आधी स्वतः अनुभव घ्यावा आणि मग मोठा पाऊल उचलावा. बरोबर आहे, हे आपलं पहिलं वाक्य. बरोबर आहे, मग म्हणून मग तुम्हालाच एक प्रश्न विचारायचा होता की जेव्हा तुम्ही सुरुवात केली कोंबडी पालनासाठी, तर तुम्ही एक साधारण किती कोंबड्यांपासून सुरुवात केली होती? मी पहिल्या पार्ट मध्ये सांगितले की आपण सुरुवात 8 कोंबड्यापासून केली होती. बरोबर, आणि ज्या 8 कोंबड्या तुम्ही आणल्या तेव्हा तुमचा, तुम्ही तो जॉब जो स्किप केला होता की तुमचं तेलाचं वगैरे दुकान आहे, त्या सगळ्या गोष्टी चालू होत्या? आता मला तुम्ही जो आता विचारल्याचाच मला प्रश्न येतात की माझा चांगले चांगले जॉब येते सोडून आम्ही कुक्कुटपालनाकडे येऊ का? बरोबर. बरं, मी तर सांगेन की तुमच्याकडे जे घरी लोक असतील, जसं मी सांगायला झालं तर माझा तुम्ही बिझनेस बघितला, कपड्याचा मेन व्यवसाय आहे. बरोबर बरोबर आहे. आज माझा हा कितीतरी टॉपला आला तरी मी तो व्यवसाय विसरू शकत नाही कारण माझा मेन सोर्सच तिकडे पासून आहे, त्याच पासून माझा हा द्वित फॉर्म आज. म्हणजे तुम्ही त्याच्यात माहिर आहेत? हो, मी टेलरिंग मध्ये, त्याच्यामध्ये मी 2002 पासून मी टेलरिंग काम करतो. बरोबर, म्हणजे माझं जसं 10वी झालं तर वडिलांना वाटलं, म्हणजे माझ्या आत्याच्या मुलांना सांगितलं की तुमचा मुलगा काय पास होणार नाही, ठीक आहे, तर त्याच्यामुळे वडिलांनी मला टेलरिंग शिकवलं. बरोबर, त्याच्यामुळे माझं कॉलेज पूर्ण झालं, म्हणजे 12वी झाली, त्याच्यानंतर ग्रॅज्युएशन झालं, त्याच्यानंतर मी फॅशन डिझाईनचा डिप्लोमा सुद्धा केला 2 वर्षाचा, त्याच्यानंतर मुंबईला 2 वर्ष गोरेगावला जॉब सुद्धा केला, मार्टिनो कंपनी होती शर्टची, त्या ठिकाणी मी डिझाईन्स तयार करायचो शर्टच्या, तर ते करून सुद्धा त्याच्यानंतर मग वाटलं की नाही आपलं स्वतःच पाहिजे, म्हणून मग 2009 साली मी पालघर या ठिकाणी शॉप टाकलं. ते 6-7 महिन्याने बंद झालं, पण ते का बंद झालं तर त्याची मी कारणं शोधली, त्याच्यानंतर पुन्हा त्याच कंपनीमध्ये कामाला गेलो, त्याच गोष्टी परत शिकलो व्यवस्थित प्रॉपर, आणि त्याच्यानंतर 2011 ला मी याच्यामध्ये हे झालं. म्हणजे आता जर तसं पाहायला गेलं तर काही झालं तरी आपण तो व्यवसाय स्किप करणार नाहीये. लॉंग टर्म लाईफ टाइम तो. आता बघा कसं माहितीये का, कुठला व्यवसाय स्किप करायचा तर हा उद्देश नाहीच आहे. हाही जसं आपल्याला फार्मशी जोडत घेते जातात त्या हिशोबाने आपण ते काम करते. बरोबर, ठीक आहे, पण कसं आहे की सध्या जी समजा फसवणूक होते पिल्लांच्या बाबतीत, मोठ्या कोंबड्यांच्या बाबतीत,
तर ती होऊ नये हाच मतदार माझा उद्देश आहे. तसं जर झालं असतं तर तुम्ही 20 मिनिटात आपलं फक्त रनिंग होतं बरोबर, ट्रॅव्हलिंग मध्ये गाडीमध्ये, त्याच्यामध्ये तुम्ही मला सांगा किती कॉल येत होते. हा ते तर आहे बरोबर. हा जर विचार करा, जर मला जर त्या गोष्टी करायच्या असत्या तर आज खूप लेवलला म्हणजे जवळपास 40-50 हजार पिल्लं मी महिन्याला विकली असते, 100% सांगतो. कारण मी एवढ्या ऑफर्स येतात सर, इन्व्हेस्टर एवढे आहेत हे करायला की सर आम्ही 2 एकर मध्ये करतो, 3 एकर मध्ये 50 लाख तयार टाकला तर तुम्ही आम्हाला फ्रँचायझी द्या. बरोबर. पण काय झालंय की जो माणूस विश्वासाने करेल अशाच ठिकाणी मी करतोय. आजच्या कंडिशनला माझ्याकडे फक्त 4 फार्म आहेत. ठीक आहे, 4 फार्म आहेत फक्त. बरोबर. हा आणि माझा स्वतःचा असा की 5 फार्म आहेत. हा 5वा फार्म आहे. हा आणि आमचं प्रत्येकाचं फार्मचं नियोजन आमचा रोज 1 तास ते कॉन्फरन्स कॉल असतो. बरोबर. आमचं नियोजन चालतं कशा पद्धतीने काय 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 गोष्टी असतात, म्हणजे जे काही फार्म आहेत ते पूर्णपणे तुमच्या हातात असं जरी म्हटलं तरी काय. हा म्हणजे पूर्ण म्हणजे आमचं त्या हिशोबाने शेड्यूल पूर्ण चालतं. आता काही सिक्रेट असतात ते आपण त्या सांगू शकत नाहीत कारण आमचा तो बिझनेस प्लॅन आहे. पण आमचा रोजचा एक कॉल असतो, त्याच्यामध्ये आम्ही सर्व गोष्टी डिटेलमध्ये काय आज झालं फार्मवर काय. तर आम्हाला म्हणजे कसं की स्वतः आपल्याला काही गोष्टी डेव्हलप करता येतात का त्या हिशोबाने. आज समजा त्यांच्याकडे एखादी कोंबडी मिली मग ती का मिली असेल, बरोबर आहे, अंडी प्रोडक्शन कमी येते मग ते काय येत आहे. तर त्या सगळ्या गोष्टी जर चौघ 5 जण आम्ही कॉलिंग केलं की आम्हाला त्या सगळ्या गोष्टी माहिती पडतात, त्याच्यामुळे त्यांनाही शिकायला मिळतं आणि त्यांच्याकडून मलाही शिकायला मिळतं. बरोबर. आता मी जसं गाडीत येत होतो तर त्या पिरियडला मी पाहिलं की बरेच असे अननोन कॉल पण तुम्हाला होते की मी इकडून कोंबड्या आणल्या तिकडून कोंबड्या आणल्या आणि त्या मरायला लागल्या. आता एकाचा फोन होता की काहीतरी त्याने 50 कोंबड्या घेतलेल्या आणि त्याच्यात 2-3 दिवसात बरीच मॉर्टलिटी झाली. बरोबर. म्हणजे 50% जवळजवळ त्याची मॉर्टलिटी असा मी फोन ऐकला म्हणून ते मला आलं लक्षात, कारण की तुम्ही ड्रायव्हिंग होते आणि स्पीकरला फोन होता मित्रांनो, त्यामुळे ते माझ्या लक्षात आलं. पण माझ्या माहितीनुसार त्यांनी काही तुमच्याकडून ट्रेनिंग घेतली नसावी किंवा तो काही आपला कॉन्टॅक्ट मधला नसावा, मग तरी सुद्धा त्याला मदत हे कुठेतरी मला कसं माहितीये का, म्हणजे मी ड्रायव्हिंग करत असतो तर मी फोन स्पीकर टाकून प्रत्येकाशी बोलतो. बरोबर. ठीक आहे. आता समजा म्हणतो की मला लगेच औषध पाठवा किंवा लगेच मला रिप्लाय द्या. बरोबर. तर त्या गोष्टी आपण नाही करू शकत कारण काही गोष्टी आम्हालाही. आता बरेच लोक 7 लाही कॉल करतात. आता सध्या गणपतीचं चालू आहे समजा, त्याच्यामुळे थोडं जागरण होतं, त्यामुळे सकाळी 7-8 वाजेपर्यंत फोन नाही उचलला. पण 10 नंतर तर सगळ्यांचे फोन उचलतो, नाहीच उचलले गेले कोणी वेटिंगवर असतात त्यांना मी रिटर्न कॉल करतो. जसा वेळ तसा मी करतो. कारण कसं आहे तुम्ही बघितलं, माझा टेलरिंगचं शॉप आहे. आज मला गणपती विसर्जनाला मला एवढे त्या पोलिसांचे ड्रेस द्यायचे कारण ते युनिफॉर्म द्यायचे त्या विसर्जनाच्या हिशोबाने. तर सगळ्या गोष्टी असतात, त्याच्यामुळे प्रत्येक वेळेस कॉल उचलला जाईल किंवा मग त्याचा रिप्लाय दिला जाईल हा खूप असा कधी कधी म्हणजे लोकांना राग येतो की आमचा कॉल नाही उचलत. मग लगेच तिकडे कुठल्या तरी आपल्या इंस्टाग्रामला किंवा युट्यूबला लगेच तिकडे कमेंट टाकणार कॉल उचलत नाहीयेत. ह्या सगळ्या गोष्टी होत असतात. आम्ही फोन केले फोन नाही उचलले. हा पण त्यांना मी ते सांगेन की तुम्ही कधी मेसेज जर नाहीच कॉल उचलला तर तुम्ही मेसेज टाका, मेसेज तरी 100% तुम्हाला रिप्लाय दिला जाईल. बरोबर. हा म्हणजे मी तरी असं सजेस्ट करेल बोकडवाला भाऊचं तरी असं सांगणार राहील की तुम्ही डायरेक्टली फोन उचलला, नंबर आहे तर नंबर लावला आणि डायरेक्टली रिप्लाय भेटेल अशी अपेक्षा न करता मित्रांनो तुम्ही एकदा कॉल नका करू. ऍटलीस्ट जो काही तुमचा प्रॉब्लेम आहे तो पूर्णपणे प्रॉब्लेम टाका आणि खाली सांगा की सर रिप्लाय मी प्लीज. काय होतं सर आता सांगायचं झालं तर इंस्टाग्रामला माझ्या सध्याच्या याला 13 लाख व्ह्यू चालू आहे. बरोबर. बरोबर. आणि युट्यूबला तर रोजचे 35-40 हजार व्ह्यूज चालू येतात. आता एवढ्या लोक जर कंटिन्यू कॉल करत असतील बरोबर आहे आणि सगळ्यांनाच रिप्लाय देणं कधी कधी खूप कठीण होऊन जातं कारण आपली बिझी लाईफ आहे, त्यामध्ये आपलं पर्सनल लाईफ सुद्धा आहे, सगळ्या गोष्टी असतात. पण मी तर सांगेन की कॉल करताना ही 10 नंतर कॉल करा किंवा मेसेज तुम्हाला जर वाटते की कॉल उचलला जात नाही वेटिंग वर जास्त खूप येते तर तुम्ही एक मेसेज करा. म्हणजे कसं आहे की तुम्हाला रिप्लायही दिला जाईल आणि तुम्हाला जो काय तुमच्या मनात म्हणजे द्वेष तयार होतो तो तरी कुठेतरी होणार नाही. बरोबर. आणि सगळ्यात महत्वाचं सांगणं म्हणजे मित्रांनो ऍक्च्युली जे काही आहे ते प्रामाणिकपणे काम चालू आहे, स्वतःच्या पोटासाठी पैसे कमवतोय, लोकांना लुबाडून आम्ही या ठिकाणी काम करत नाहीत. नाहीतर आम्ही सुद्धा कॉल उचलण्यासाठी लोक लावली असती. असे काय आहेत बऱ्याच ठिकाणी. आता मी सर बाहेर गेले, मला काही प्रॉब्लेम असेल आम्हाला सांगा, आम्ही सर आले की त्यांना डिस्कस करतो, तुम्हाला कॉल बॅक करतो. आहेत बरेच ठिकाणी. हो, मी माझं संडेचं ट्रेनिंग असतं त्यावेळेस 11 वाजेपर्यंत मी कॉल उचलतो, त्याच्यानंतर 11 नंतर मी कॉल एक संध्याकाळचे 7 पर्यंत उचलत नाही. कारण ट्रेनिंग ट्रेनिंग मध्ये असतो. मग त्याच्यामध्ये उचललं समजा मिसेज असेल तर मिसेज उचलते, मग तेव्हा फक्त सांगतात की मी. बाकीच्या इतर वेळेस तर मी जरी बिझी असलो तर मी सांगतो की बाबा मी 5 मिनिटांनी करतो किंवा 10 मिनिटांनी करतो, तुम्ही मला अर्ध्या तासाने कॉल करा. बरोबर. तर म्हणजे मित्रांनो या ठिकाणी कसं आहे
स्वतःचा फार्म चालू आहे आणि आम्ही जी काही मेहनत करतो आहे ॲक्च्युली त्यांच्यातर्फे मीच बोलतो असं समजून घ्या तुम्ही, कारण की मला रिॲलिटी बऱ्यापैकी माहिती आहे. मी जवळजवळ नाही जरी काही झालं असेल तर साधारण 1-1.5 वर्षापासून त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये. हां, पहिल्यांदा फॉर्मवर आलो ही गोष्ट वेगळी, पण 1-1.5 वर्षापासून त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे. कारण की आपल्याला पण एकदा प्रॉब्लेम आला होता तेव्हा मी त्यांना कॉन्टॅक्ट केला होता, आणि त्यांचं पण हेच म्हणणं होतं की तुम्ही आधी ट्रेनिंगला या, कारण की कोंबडी पालन जर म्हटलं ना त्या पिरियडला आपण नवीन होतो. आणि दादांचं हेच सांगणं होतं की ठीक आहे तुमचं जे पण काय झालं पण तुम्ही एकदा ट्रेनिंग घेतली गेली पाहिजे आणि त्यानंतरच सुरुवात ही केली गेली पाहिजे. बरं, ठीक आहे, जी काही ट्रेनिंग आपली होते या ठिकाणी हे ट्रेनिंग सेंटर आहे, तर साधारण जी काही रेग्युलर ट्रेनिंग होते पर मंथली, तर त्याची फीस कशी काय असते आपली? सर, आपण 1500 रुपये घेतो. ठीक आहे, आता 1500 रुपये घेतो तरी लोक सांगतात की 1500 रुपये खूप जास्त फी आहे. बरोबर आहे, पण मला काय सांगायचंय, याच्यामध्ये आम्ही व्हेज नॉनव्हेज जेवण देतो, सकाळचा चहा नाश्ता देतो, आणि मेन म्हणजे 1500 रुपयाचा विचार जर केलात तर असं समजा की आपण एखाद्या मार्केटमध्ये फिरायला गेलो तर आपण एखाद्या हॉटेलमध्ये गेलो तरी 500 रुपये आपलं बिल सहज होतं. बरोबर, आणि ते खाल्लं की दुसऱ्या दिवशी बाहेर जात. बरोबर बरोबर आहे, पण हे जे नॉलेज आहे हे तुम्ही एकदा घेतल्याने तुम्हाला आयुष्यभर तुमच्या ते डोक्यात राहतं. बरोबर, म्हणजे जेव्हा तुम्ही कुडपालन चालू करता ते तुम्हाला अडचण येतात, ते तुम्हाला लगेच इकडे माहिती पडतात, ते तुम्ही कंटिन्यू करताय. बरोबर आहे, म्हणजे आज एक सांगायचं झालं तर इंजिनिअरिंग सांगा, डॉक्टर सांगा, आज किती करोड रुपये फी आहेत. बरोबर आहे, लाखो फीच्या फी आहेत. तर इथे आपल्या फक्त 1500 रुपयामध्ये आपण अख्खं कुडपालन शिकवतो, जो काही आपला अनुभव आहे तो, आणि ज्या तुम्हाला भविष्यामध्ये समजा सांगायचं झालं तर काही लोक चुकीच्या पद्धतीने शेड बांधतात, म्हणजे आता सध्या उत्तर दक्षिण बांधतात. बरोबर, आता उत्तर दक्षिण कुठे बांधला जातो, जिथे जास्त थंडी असेल, जिथे बऱ्यापैकी म्हणजे मायनस मध्ये टेम्परेचर जात असेल अशा ठिकाणी आपल्या उत्तर दक्षिण बांधायला लागतं. बरोबर, बाकी आपल्या महाराष्ट्रामध्ये तरी मला असं वाटत नाही का कुठे उत्तर दक्षिण शेड बांधायची गरज आहे. बरोबर, मग आता काय होतं की हे कोणाचं तरी शेड बघून आल्यानंतर चुकीचा बांधलाय, तिथे जाऊन चुकीचा बघितला तर मग तिथे आपल्याला आपण सेम तिथे गोष्टी करतो. बरोबर, मग अशा वेळेस काय होतं की त्यांचं नुकसान होतं. आज मला सांगा, समजा शेड तुम्ही पूर्व पश्चिम बांधायच्या ठिकाणी उत्तर दक्षिण बांधलाय आणि तो चुकीचा आहे, मग तुम्ही सरकवू शकता का? पूर्व पश्चिम करू शकता? नाही करू शकत. मग तुमचे 8-10 लाख रुपये गेले ना तिकडे, कारण की आपली ती वन टाइम इन्व्हेस्टमेंट आहे. आणि कुक्कुटपालनामध्ये सांगाल तर डेड इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय? शेड आणि तुमचं कंपाऊंड आहे. कंपाऊंड आहे, बरोबर आहे, हे मेन खर्च आहे. हा झाल्यानंतर तुम्हाला कुक्कुटपालनाकडे तुम्हाला एक मोजून 5-50 टाकूनच तुम्हाला कुक्कुटपालन करायचं आहे. बरोबर, बरोबर आहे. तर ही डेड इन्व्हेस्टमेंट करायच्या आधी तुम्हाला त्या गोष्टीची नॉलेज पाहिजे आणि त्या केली तर तुम्हाला फायदा होऊ शकतो. आता जवळजवळ मी जर पाहिलं माझ्या अंदाजे किंवा माझ्या पाण्यानुसार, आता मी तर बरेच फार्म कव्हर केलेत आपल्या चॅनलवर, कोंबडी फार्म म्हणा, बोकड पालनचे फार्म म्हणा, शेळी पालनचे फार्म म्हणा किंवा मेंढ्यांचे फार्म म्हणा, खूप सारे आपण फार्म दाखवलेत मित्रांनो. 7-8 वर्षापासून आपण युट्यूबवर काम करतोय, मध्ये आपण स्किप केलं होतं, बरेच प्रॉब्लेम होते कारण की कोरोना काळामध्ये लोक घरी यायचे त्या पिरियडला. मला नुकताच मुलगा झाला होता एका महिन्याचा, तर कुठेतरी भीती होती माझ्या मनात, कारण की माझ्या फॅमिलीमध्ये बी कोरोना काळामध्ये बरीच डेट झाली होती, त्यामुळे आम्ही पैशांकडे न पाहता स्वतःचं स्वास्थ्य पाहत होतो, ती गोष्ट वेगळी. बरं, अजून एक प्रश्न, आता बरेच लोक तुमच्याकडे येत असतील मे बी ट्रेनिंगला येतात आणि माझ्याकडे पण येतात शेळी पालनाच्या ट्रेनिंगला. बरोबर, ते लोक काय करतात, आधी 5-50 शेळ्या घेणार फार्मवर, किंवा आता कोंबड्यांचं जरी म्हटलं तर 500-500 पिल्लं घेणार किंवा 500-500 पक्षी टाकून येतात फार्मवर ट्रेनिंग न घेता आणि मग ट्रेनिंग करायला येतात, असा बराच अनुभव तुम्हाला आला. मी तर सांगतो तुम्हाला की ट्रेनिंगला दोन लोक येतात, ज्याला खरोखर ट्रेनिंग घ्यायची असते म्हणजे सुरू करायचं असतं तो येतो, आणि ज्याला प्रॉब्लेम आलेत तो येतो. मधला जो आहे ना, म्हणजे आणि सुरू केलंय 10 कोंबड्यापासून, 20 कोंबड्यापासून, 100 कोंबड्यापासून, त्याला जोपर्यंत कुठला प्रॉब्लेम येत नाही, का येत नाही, नवीन शेड असते. बरोबर आहे, कोंबड्या आणल्या त्या कोंबड्या सेट होतात, कंटिन्यू चालू होतं, पण जसा 1-1.5 वर्ष होतो तसा बॅक्टेरिया लोड वाढतो. युट्यूबला चॅनल बघून बघून साफसफाई चालू असते, फवारणी चालू असते, खाद्य नियोजन चालू असतं. बरोबर आहे, या सगळ्या गोष्टी होतात. आणि जेव्हा तुमचा 1-1.5 वर्ष झालं, जेव्हा मोटिवेट व्हायला सुरुवात आहे, तेव्हा त्यांना वाटतं नाही आता कुठेतरी ट्रेनिंग घेणं गरजेचं आहे. लोक सांगतात की अनुभवातून मी शिकू, पण मला सांगा अनुभव कसा येणार आहे? जेव्हा तुम्ही कुठेतरी शिकणार, तर आता तुमच्याकडे समजा एखादा रोग आलाय आणि त्या रोगाबद्दल तुम्हाला माहितीच नाही, तुम्हाला अनुभव कुठून येणार? बरं, आता तुम्ही जसं म्हटलं की लोक म्हणतात आम्ही अनुभवातून शिकू. बरोबर आहे, अनुभव घ्यायला मे बी 1 वर्ष ते घालून देतात. आणि हा व्यवसाय असा आहे ना की आता समजून घ्या मी 10 कोंबड्या टाकल्या, त्यापासून माझं प्रोडक्शन चालू झालं, तर मला कुठेतरी लालूच लागणार आहे पैशांचे. अरे, 10 कोंबड्यांपासून मी जर 2-2.5 रुपये कमवतोय दिवसाला, तर मी जर त्या 500 केल्या तर ते 2.5 रुपये माझे होणार आहे, मल्टिप्लाय होतात. तर मग लोक कसे करतात? खरं सांगायचं ना तर गावराम कुक्कुटपालन मध्ये तुम्हाला
मोठी सुरुवात केली ना तर तुम्ही सक्सेस होऊ शकता. बरोबर. नाही ते 10-20-50 मध्ये काय होतं माहितीये का, स्वतःच टेन्शन मध्ये असतो आणि जे जे लोकांचे कॉन्टॅक्ट मध्ये असतात त्यांनाही टेन्शन मध्ये जातात. कारण सर माझ्या कोंबडीला देवी रोग झालाय, माझ्या कोंबडीला हे काय झालंय, माझ्या कोंबडीला हे काय झालंय. आणि बरेच वेळेला काय होतं माहितीये का, जेव्हा आपल्याकडे क्वांटिटी कमी असते, मे बी 10 घ्या 15 घ्या 50 घ्या, बरोबर आहे, फार्म मोठे मोठे असतात, क्वांटिटी कमी असते, तोपर्यंत आपल्याकडे प्रॉब्लेम येत नाही. आपल्याला कोंबडी पालन म्हणजे असा एका चुटकीचा खेळ वाटतो की अरे हा दाणा टाकला अजून संपलेला नाही, फीड भरलंय, पाणी भरलंय, 2 दिवस झाले अजून संपलेलं नाही, काय टेन्शन नाही, फक्त फिरायचं. पण ज्या वेळेला ती क्वांटिटी वाढत जाते त्यावेळेला खाद्याचं नियोजन चुकतं, पाण्याचं नियोजन चुकतं, सगळ्यात जे काही कोंबड्यांसाठी आपण जागा बनवली ती जागा कुठेतरी कमी पडते, आपल्या लक्षात येत नाही, किंवा फार्म मध्ये बॅक्टेरिया वाढतोय आपल्या लक्षात येत नाही. आणि एक दिवस असा येतो की आज एक कोंबडी मेली, उद्या 2 मेली, पण तिसरा चौथा दिवस असा आहे की तुमच्या जर 500 कोंबड्या असतील तर तुम्हाला रोजच्या 40-50 कोंबड्या मिळेल्या सापडतात, अचानक मरतात. बरोबर. मग त्यासाठी कुठेतरी असं वाटतं की तेव्हा माणूस विचार करतो की ट्रेनिंग घ्यायला पाहिजे, गरजेचं आहे. कारण कसं आहे माहितीये का, आज एक आयुष्यातला एक दिवस द्या, आयुष्यातले 1500 रुपये द्या, त्याच्यामध्ये पण तुमचं जेवण, नॉनव्हेज जेवण, व्हेज जेवण, त्याच्यामध्ये पण आपण कधी कधी सर्टिफिकेट पण आपण प्रोव्हाइड करतो. बरोबर. म्हणजे तुम्ही एक विचार करा की फक्त तुमचे 1000 रुपये जात आहेत आणि 1000 रुपये आपण आजच्या कंडिशनला सहज असे कुठे उडवतो, कुठे. बरोबर. पण मला काय सांगायचं, तुम्हाला कुठपर्यंत चालू करायचंय तर तुम्हाला प्रॉपर नॉलेज, म्हणजे एवढं सगळंच्या सगळं तुम्हाला भेटेल, तुमच्या लक्षात राहील एक दिवसामध्ये, हे पण शक्य नाहीये. पण एवढं शिकतो की जर तुमचे शेड चुकीचं बांधण्यापासून जर तुमचे शेडचे पैसे वाचले. बरोबर. कंपाऊंड आता काय आहे की लोक कंपाऊंड पण चुकीचं बांध करतात, मग अशा वेळेस काय होतं की कुत्रे येतात किंवा रानबोके येतात, मुंगूस येणार आणि ते पक्षी खाऊन जाणार, म्हणजे तुमचं कंपाऊंड चुकीचं असलं तर त्या पद्धतीने. तर ह्या जरी गोष्टी तुम्हाला प्रॉपर माहिती पडल्या तरी तुमचं बऱ्यापैकी सगळ्या गोष्टीचा फायदा होईल. म्हणजे जे आज आम्ही 1500 रुपये देणार आहे ट्रेनिंगला, असं समजून घ्यायचं की आपण सुरुवात केली आणि आपले 3 पक्षी मेले. ऍक्च्युली जास्त मरतात आपले, जास्त मरतात ट्रेनिंग नाही घेतली तर. पण मग ट्रेनिंग घेऊन असं समजायचं की आपले 3 पक्षी मेले, त्यात आपलं नाव विकू नाही शकत, खाऊ नाही शकत, त्यात आपल्याला फेकावं किंवा बंदवायला लागणार. बरोबर. तर असं जरी समजलं तरी काय अडचण नाही मित्रांनो. ऍक्च्युली कसं माहितीये का, जर तुम्ही मे बी ट्रेनिंग घेतली, एक मी तुम्हाला सांगतो त्या दादांचं कसं आहे मला माहित नाही, उमेशरांचं कसं आहे ते मला माहित नाही, पण एक मी सांगतो, जर मी एखाद्या ठिकाणी 1500 रुपये इन्व्हेस्ट केलेत ना, दिवसाला 1500 रुपये दिलेत, तर मी त्या माणसाला हक्क बंद फोन करू शकतो, भाऊ मी तुझ्याकडून ट्रेनिंग घेतलेली, माझ्या फार्मवर असा असा प्रॉब्लेम येतोय, याचं काहीतरी सोल्युशन काढ. बरोबर. बरोबर आहे. आणि मी जर सांगितलं मी तुमच्याकडून ट्रेनिंग घेतली सर, तुम्ही सुद्धा कुठेतरी विचार करणार आणि त्या ठिकाणी किती अडचण राहिलं, वेळ देण्याचा प्रयत्न करणार. तुम्ही तर सगळ्यांना वेळ देतात. आता कसं माझ्याकडून जेवढं पॉसिबल होतं ना सर, तेवढं आपण देण्याचा प्रयत्न करतो. कारण कसं कोणाचं नुकसान झालेलं नकोय आपल्याला. आता बऱ्याच वेळा असं होतं की समोरचा प्रॉपर हिस्ट्री सांगत नाही, त्याच्यामुळे आपल्याला रिप्लाय द्यायलाही कंटाळा येतो. बरोबर. कारण त्यांना आपण ज्या गोष्टी विचारतो तो मध्ये सांगतो, मग खाद्यच हे टाकतो, मग हे मेडिसिन दिलं. जसं काय आता तुमचा मोबाईल हाताळत होतो, सहज हाताळत होतो मित्रांनो, पाहत होतो क्लॅरिटी वगैरे कशी, तर त्या ठिकाणी काय मेसेज आला व्हॉट्सअपला की माझ्या कोंबड्या मरताय, तर तुम्ही मेसेज टाकलेला होता की शेडचा व्हिडिओ टाका, तर त्याने शेडचा व्हिडिओ टाकला, पिल्लं न सोडता, म्हणजे कोंबड्या दाखवायच्या होत्या आणि तो शेड दाखवत होता. बरोबर. म्हणजे कसं आहे, जर मग मी मला सांगा त्यांना आपण कुठल्या भाषेमध्ये रिप्लाय देणार, आणि आज रिप्लाय दिला की लगेच दुसऱ्या दिवशी लगेच त्यांचा मेसेज येतो, सर कोंबडी बरी नाही झाली. अरे आपलं स्वतःच डोकं दुखायला लागलं तर ते 2 दिवस राहतं कधी कधी. बरोबर. ती कोंबडी लगेच आजारी असताना, आणि गावठी कोंबडी कशी आहे की गावठी कोंबडी आहे ना, ती जेव्हा खूप जास्त आजारी पडते तेव्हा ती आपल्याला लक्षात येतं की अरे ही खूप जास्त प्रमाणात आजारी आहे. बरोबर. तिथपर्यंत ती रोग दाखवतच नाही, आणि त्याच्यामुळे जो नवीन आहे त्याने जर ट्रेनिंग प्रॉपर घेतली तर त्याला काय गोष्टी माहिती पडते की अरे बाबा अशी कोंबडी आजारी असते की काय असतं. बरोबर आहे. ज्याला काहीच माहिती नाही तो शेवटी ह्या गोष्टीमध्ये फसतो आणि त्याचा लॉस होतो. बरोबर. म्हणजे मित्रांनो हा कसं आहे माहितीये का, ट्रेनिंग जर तुम्ही घेतली ना तर प्रॉपर गोष्टी आपल्याला माहिती पडतात, कोंबड्यांचे आजार वगैरे, कोंबड्यांची ब्रीड. आणि बरेच लोक काय करतात, आजकाल मिक्स कोंबड्या टाकतात. सगळ्यात महत्वाचं म्हणजे गावरान म्हणून, थोडक्यात सांगायचं म्हणजे आम्हाला माहितीच नाही ओरिजिनल गावरान काय आणि कसं ओळखायचं. बरेच एक मी आता कालच आपण मी सांगितलं की आता आपल्याकडे कोंबड्या आल्या. बरोबर आहे. ह्याच्यामध्ये म्हणजे सगळ्यांचीच फसवणूक होते नाही, माझी पण फसवणूक होते. बरोबर. बरोबर आहे. असं मी सांगत नाही की मला, मी जे बाहेरून कोंबड्या आणतो ते 100% ओरिजिनल मध्येच येतात. कारण समोरचे काय करतात की गावागाव शोधून आणतात आणि एखादा संध्याकाळची वेळ ठेवतात. बरोबर आहे. आणि त्याच्यामध्ये काय करतात की त्या कोंबड्या पिशव्यामध्ये घेऊन येतात, माझ्याकडे कॅरेट असतात, फक्त ते मोजतात. बरोबर आहे. मी जेव्हा माझ्या फार्म मध्ये टाकतो त्यामध्ये बघतो अरे याच्यामध्ये 2-4 कोंबड्या क्रॉस आहेत, मग त्या पण त्या वेगळ्या काढतात. दुसऱ्या दिवशी समजतात. त्या दुसऱ्या दिवशी समजतात. कारण आता कसं आहे, जर आपण
एवढे पाच पाच साडेपाच वर्ष देऊन लोक आपल्याला पण मूर्खात काढतात, फसवून काढतात, बरोबर आहे. तर जो नवीन आहे त्याला तर सहज कोणी फसू शकतं, कोणी, बरोबर आहे. त्या हिशोबाने तर मित्रांनो, थोडक्यात म्हणजे कसं माहिती आहे का, जर आपण प्रॉपर नॉलेज घेतलं आणि जर परफेक्ट टायमिंग दिला ना या व्यवसायासाठी, तर मला असं वाटतं की तुम्ही जर 100% योगदान दिलं कुक्कुटपालनासाठी, तर मे बी 100% प्रॉफिटेबल राहणार आहे. फक्त जे लाखो करोडो आणि 5 लाख आणि 50 लाख त्या गोष्टी त्या डोक्यातून तुम्ही बाहेर काढून टाका आणि मग या व्यवसायात उतरा. नाहीतर बऱ्याच लोकांना कसं होतं माहिती आहे का, एक मे बी मी तुम्हाला सांगतो, समजा काही जरी झालं तर 400-500 रुपये आपण एका कोंबडीला गुंतवणूक केली, सरासाधारण 500 रुपये इन्व्हेस्टमेंट आपण धरूया एका कोंबडीच्या हिशोबाने, ती कोंबडी आपल्याकडे अंडी देणार आहे. नाही जरी काही झालं तर महिन्याला हायेस्ट रेशो 15 आहे, आपण 10 पकडूया, 10 जरी अंडी दिली तर 100 रुपये आपले 10 अंड्यांचे वाढणार आहेत, बरोबर आहे. म्हणजे एका महिन्यामध्ये 500 तुम्हाला 100 रुपये व्याज भेटून जाणार आहे त्या कोंबडीचं. एक तुम्ही साधारण एक कोंबडी पकडा, तिथं ती कुठेही पोट भरून गेल तिचं, बरोबर आहे. पण लोकांचं कसं माहितीये का, जर 500-500 कोंबडी घेतली ना मी, तर तिने लगेच मला 500-1000-2000 लगेच गेली पाहिजे. हा गैरसमज आहे. म्हणजे आता मी एका कोंबडीचं उदाहरण का दिलं माहितीये का, लोकांना 100 कोंबड्यांचं डोक्यात नाही. आता तुम्हाला दुसरी रियालिटी सांगतो मार्केटची सध्याची कंडिशन, बरोबर, की आम्ही पिल्लं देताना, म्हणजे आमच्या काही सिक्रेट गोष्टी असतात तरी पण मी थोड्याफार काही सांगतो तुम्हाला. आम्ही पिल्लं देताना त्यांच्याकडून आधी पूर्ण शेड कसं आहे काय ते सगळं आधी त्यांचे व्हिडिओज मागतो, बरोबर, बरोबर आहे, बरोबर. आज जर 500 पिल्लं बुक केली तर आम्ही त्यांना, आमच्याकडे वेटिंग आहे सध्या 2, म्हणजे 1 दिवसाचं पिल्लू घ्यायचं असेल तर 2 महिने वेटिंग आहे, बरोबर. या 2 महिन्यामध्ये आम्ही काय काम करतो, समोरच्याकडून त्यांना ऑनलाईन ट्रेनिंग किंवा जर वाटत असेल त्यांनी फॉर्मवर येऊन ट्रेनिंग फुकट देतो, फुकट येते ट्रेनिंग, बरोबर. आता हे ट्रेनिंग घेतल्यानंतर त्याच्यामध्ये सर्व गोष्टी आपण प्रॉपर अशा लिहून पण घेतो त्यांच्याकडून, की हे आणायचंय ते आणायचं ते आणायचं. आता हे सगळं झाल्यानंतर काय माहितीये का, जेव्हा आमचा पक्षी जायचा असतो 2 दिवसाआधी, तेव्हा आम्ही ब्रुडिंगची मॅनेजमेंट आहे का, बरोबर, किंवा 1 आठवड्याआधी मी ब्रुडिंगचं काही मॅनेजमेंट केलंय, वस्तू आणल्यात का, त्याच्या आम्ही फोटो मागवतो. पण लोकांना काय झालं माहितीये का, ते पक्षी आले ते राहतील जगतील काही होऊ दे, त्याचं काही लेणं देणं नसतं त्यांना, बरोबर आहे. आणि अशा मध्ये काय होतं की नुकसान त्यांचं होतं, बरोबर. म्हणजे आता मला काही म्हणायचं गेलं की एक प्री प्लॅनिंग असते आपली, म्हणजे एक साधारण जर आपल्या फार्म वर 100 पक्षी येणार, मला काय वाटतं माहितीये का, की माझ्याकडून जो पक्षी गेला, बरोबर आहे, तो फार्मर कडे व्यवस्थित जगला पाहिजे. आणि हा प्रामाणिक उद्देश ठेवून आपण काय करतो, समोरच्याला ज्या दिवशी पिल्ल बुक करतो 500 पिल्ल त्या दिवशी त्याला ट्रेनिंग प्रोव्हाइड करतो. म्हणजे 2 महिन्यामध्ये त्याला जसा वेळ भेटेल तशी तो ट्रेनिंग बघेल, किंवा 2 महिन्यामध्ये कधी येऊन तो आपल्याकडे ट्रेनिंग घेईल ह्या हिशोब असतो. याच्यानंतर सगळ्या गोष्टी आणून प्रॉपर ब्रुडिंगची तयारी केली, सगळ्या गोष्टी केल्या, त्याच्यात नुकसान कोणाचं होणार, माझं नुकसान होणार आहे का, नाही होणार, समोरच्याचं होणार आहे. दुसरी गोष्ट काय की हजारोने तर करायचंय पण फीड खूप लागते सर, बरोबर. आता 1 महिन्यापर्यंत जर लहान पक्षी असतो, एका 100 पक्ष्याला महिन्याकाठी 1 गोण लागते, बरोबर आहे. जर ती ती जर ते देऊ शकत नाहीये, बरोबर, तर जेव्हा सुरुवातीचं जर खाद्य देऊ शकत नाही, मोठा झाल्यावर तुम्ही काय खाद्य देणार, मग जर तुमची कॅपॅसिटी नाहीये 1000 पक्ष्यांची घ्यायची, तर तुम्ही 200 घ्या पण ते चांगले वाढवा, बरोबर. त्यापासून मग तुमचं जसं नियोजन होईल त्या हिशोबाने करा. म्हणजे 1000 घेण्यापेक्षा 200 घ्या आणि ऍटलीस्ट 200 पक्षी जगवण्याचा प्रयत्न करा. मग ते 1000 पक्ष्यांना 3 दिवसामध्ये 1 गोण लागली, लागणार आहे, अरे लागणारच आहे ना भाई, पक्षी तो त्या दिवसात खाणारच आहे तो, बरोबर. मग त्याच्यामध्ये गावठी पक्षी आहे तो का बॉयलर थोडाच आहे, तो वेस्टेजही करतो, उकरून त्याला उकरून खायची सवय असते लहानपणापासून, त्याला पाय मारे सवय, त्याच्यामुळे तो उकरतो सुद्धा, बरोबर. त्याच्यामुळे मलाही सांगायचंय की तुमचं नुकसान होऊ नये, जे आतापर्यंत फार्म जे बंद होत आहेत ते बंद होऊ नये. कारण गावठीला सांगाल तर एवढी मागणी आहे की हे मला तर वाटत नाही कधी आयुष्यात कधी याची मागणी कमी, बरोबर आहे. पण नियोजन सगळं चुकीचं चालतं आणि त्याच्यामुळे पूर्ण असे फार्मर प्रॉब्लेमॅटिक येतात. आणि प्रॉब्लेम मग फार्मर काय करतो की मग अरे तुम्ही पक्षी असे दिले, तुम्ही पक्षाची क्वालिटी अशी होती, पण जेव्हा पहिल्या दिवसापासून मॅनेजमेंट चुकीचं, 1000 पक्षी दिले तर 100-100 दोन बल लावून ठेवतात, बरोबर, बरोबर आहे. साधारण 2 वॅट आपल्याला 2 वॅट एक पक्षाला द्यायचं, बरोबर. म्हणजे प्रॉपर एक तर अशी एक व्यक्ती आहे तिला मी पिल्ल देणार होतो, ठीक आहे, तर ट्रेनिंग देऊन सुद्धा 1.5 महिना झाला, उद्या पिल्ल जाणार आहेत, त्यांना ब्रुडिंगची तयारी मागवली, तर म्हणजे ब्रुडिंग काय असतं, बरोबर, ट्रेनिंग देऊन सुद्धा, ट्रेनिंग देऊन पण, म्हणजे हा मग बोलते मी सांगितलं ट्रेनिंग का नाही घेतली, तर बोलते खूप कंटाळा येतो बोलते बघायला मोबाईलवर. म्हटलं मग 1.5 महिना होता ना, तुम्ही फार्मवर येऊन जायचं होतं ना, फिकट फुकट तुम्हाला होती ना, बरोबर आहे. म्हणजे कसं आहे, लोकांची शिकायची मानसिकता नाही, पण पैसा पैसा पाहिजे. म्हणजे पहिला आली आमच्याकडे मोठी होणार,
आणि 500 रुपये कोंबडी आणि 750 रुपये कोंबडा या हिशोबाने ऍव्हरेज काढून मोकळे असतात आणि त्या हिशोबाने टार्गेट करतात. पण तसंच करून चालत नाही, तुम्हाला प्रॉपर नियोजन केल्याशिवाय तुम्ही सक्सेस होऊ शकत नाही गावरान कुक्कुटपालनामध्ये. म्हणजे लोकांची मानसिकता फक्त पैसा आला पाहिजे. हो, लोक म्हणजे असं मी माल टाकला तर मला मशीन आहे असं वाटतं लोकांना. आणि लाईव्ह स्टॉक जर तसं विचार करायला गेलं, तुम्ही कुठलंही घ्या लाईव्ह स्टॉक मध्ये, एवढी सोपी गोष्ट नाही. आपल्याला दिवस रात्र एक करणार कसं माहितीये का, तुम्ही सांगतो की 24 तास फॉर्मवर असणं गरजेचं आहे. कारण जे मला प्रॉब्लेम येत आहेत ते तुम्हाला येऊन यासाठी सांगतो, कारण तुम्ही बघितलं माझा पूर्ण बिझी शेड्यूल आहे. कारण इकडे व्हिडिओ बनवणं, ते एडिटिंग करणं, प्लस तिकडे आपल्या फार्मचे करणं, त्याच्यानंतर आपल्या कस्टमर हँडल करणं, बऱ्याच गोष्टी, त्याच्यानंतर कपड्याचं शॉप, ह्या सगळ्या गोष्टी करून पण आपण ह्या आतापर्यंत आहेत का, तर आपल्याला एक चांगला बॅकअप आहे त्या हिशोबाने, हिशोबानेच आपलं काम चालेल. म्हणजे जसं काय आपण पाहिलं, आता बरेच लोक कसं आहे माहितीये का, नक्कल करतात. एक बरोबर आहे ना, आता मी पाहून गेलो हे तुमचं, बरोबर आहे, घरी जाऊन नक्कल करणार मी ऍक्च्युली, नाही उमेश पाटीलने असं केलं बरं का, आपल्याला असं करायला पाहिजे, त्याने असं केलं आपल्याला असं करायला पाहिजे बरं का. हा, तो लाखो छापतोय, आपले लाखो चालवणार पुढच्या महिन्यापासून असं बरंच म्हणतात. पण उमेश पाटीलनी जो टाइम दिला आहे, जी मेहनत घेतलेली आहे, किंवा हा कुठलाच धंदा असा नाही की तुम्ही आज पैसे टाकताय आणि तुमचा प्रॉफिट चालू आहे, तुम्हाला बरेच लॉस झाले असतील. जो तुमचा लॉस झालाय हे लोक पाहत नाही, लोक फक्त येणारा पैसा पाहतात. बरोबर आहे, बरोबर आहे. तर मित्रांनो, हे कसं माहितीये का, त्यांनी तेवढा टाइम पिरियड घालवला या ठिकाणी, तेवढी मेहनत केली, तेवढी शिकत गेलेत, आणि कोणत्या गोष्टी किंवा कोणते त्यांना जे प्रॉब्लेम येत आहेत ते कशामुळे होत आहेत, ते सॉल्व्ह कसे करायचे हे त्यांनी शोधून काढलंय, म्हणून ते आज या पोझिशनला आहेत. पण जर तुम्ही जर म्हणणार की आज मी 100 पक्षी घेऊन गेलो आणि उद्यापासून मला 1000 रुपये रोज चालू होईल, तर या गोष्टी पॉसिबल नाही. कारण की लोक कसे बजेट लावतात, एक मे बी 80 कोंबड्या नेल्या, 20 कोंबड्या नेले, तर 80 अंडी रोजची चालू होणार. सरासरी 10 रुपयाला जरी अंडं विकलं तर 800 रुपये माझा रोजचा चालू होणार. पण ऍक्च्युली तशा गोष्टी होत नाही कुक्कुटपालनामध्ये. बरोबर, तेवढा टायमिंग देणं गरजेचं आहे. टायमिंग आहे सर, कसं माहितीये का, एक पिल्लू आपण घेतो, पिल्लू जेव्हा विक्रीला येईल तेव्हा तुम्हाला पैसे भेटणार मोठा झाल्यावर. बरोबर आहे, त्याच्यातून अंडी प्रोडक्शन चालू झालं, पुन्हा प्रोडक्शन पिल्लूचं केलं तेव्हा तुमचं प्रोडक्शन चालू होणार, तेव्हा तुम्हाला प्रॉफिट होणार. प्रॉफिट चालू म्हणजे कमीत कमी एक वर्षात आपल्याला प्रॉफिटच नाही, एक वर्ष नाहीच. आणि एक वर्षानंतर जेव्हा सुरू होतं ते पण जर तुम्ही सुरुवात 100 ने केलं तर तुम्हाला त्याच्यात पण जास्त प्रॉफिट होणार नाही. बरोबर आहे. आता जर तुम्ही नोकरी सोडून जर याच्यामध्ये येणार असाल तर तुमच्याकडे जो ऑलरेडी पैसा कमावला नोकरीतून, तुम्ही शेड कंपाऊंड वर टाकला. बरोबर आहे, बरोबर आहे. मग कोंबड्यांना तुम्ही एक वर्ष तुमचं जे इन्कम होणार होतं ते पण घालवलं आणि तुम्ही निवड कोंबड्यावर आला, तेव्हा तुमचं भरपूर असं नुकसान होऊ शकतं. म्हणजे जे काही आपण सांगतो, कुठलाही व्यवसाय घ्या, कुठल्याही व्यवसायाचा प्रॉफिट म्हणजे जो मेन प्रॉफिट आहे तो चालू व्हायला आपल्याला 3 वर्षाचा कालावधी हा द्यावा लागतो. बरोबर आहे. मग तुम्ही काय सांगणार, एखादे नवीन तरुण आहेत, आज मे बी मी 25,000 रुपये जर कामावर काम करतोय, कुठेही घ्या, XYZ कुठली कंपनी घ्या, कुठेही मी 25,000 रुपये महिन्याला काम करतोय, आणि मी असे पाहिले की कोंबडी पालनातून 50,000 रुपये महिना कमवा, माझे कुठेतरी चक्र फिरतील डोक्यामध्ये आणि मी लगेच जॉब स्किप करणार आहे आणि कोंबड्यांमध्ये उतरणार आहे. तर असं न करता जॉब मी कंटिन्यू केला पाहिजे. आणि साइड बाय साइड मी माझ्या काही व्हिडिओ मध्ये सांगतोय की तुम्ही काय करा, जसं मी सांगितलं माझं शॉप आहे, मी दिवसभर तिकडे असतो. बरोबर, फक्त दिवसातून 2 तास इकडे येतो फॉर्मवर. माझ्या बऱ्याच व्हिडिओ मध्ये पण सांगितले, येतो व्हिडिओ वगैरे बघतो, नियोजन बघतो, यासाठीच मी माझ्या फॉर्मवर जास्त पक्ष ठेवत नाही. बरोबर, कारण कसं आहे, व्हिजिटला एवढे लोक येतात सर की हा खूप रिस्क आहे व्हायरल. आणि हा व्हायरल आलं तर आपल्या जर समजा इथे 300 कोंबड्या असल्या तर आजच्या लगे 1.5-2 लाख रुपये कोण आहे. आणि जर व्हिजिट जर सांगितलं नाही आम्ही देत तर त्यांना तिकडून पण राग येतो. पण त्यांना पाहू देत नाही, हा फॉर्म पाहू देत नाहीये, मग यांचं काय खरोखर खरोखर आहेत का, काही मूर्ख कमवायच्या हिशोबाने करतात का. पण मेन उद्देश काय असतो, इथे आता आपल्याकडे 100 कोंबड्या पण ठेवतो दाखवण्यासाठी, जरी 100 मिळाला तरी 50,000 नुकसान होईल. बरोबर, या हिशोबाने पण खूप मोठी रिस्क आहे. कारण मी सांगितलं आधीच की ट्रेनिंग मध्ये कोण येतात, नवीन येतो आणि ज्याच्याकडे रोग येतात ते. बरोबर, ज्याच्याकडे मरायला सुरुवात झाली आणि तो बरोबर त्याला वाटते का जाऊन उमेश पटेलकडून काय ते शिकायला मिळेल, मग तो येतो, आल्यानंतर तो आपल्याकडे येणार. बरोबर आहे. किंवा त्याच्याकडे कोंबड्या मरायला लागल्यात आणि ट्रेनिंगलाच नाही, तो नुसता सांगेल की मला व्हिजिट करायची, तो कुठून येतो काय होतो आपल्याला थोडंच माहिती आहे, नाही माहिती. आणि अशाने काय होतं की आपल्या इथे व्हायरल डिझीज येण्याचे चान्सेस असतात, की व्हायरल का कुठलाही इन्फेक्शन आपल्याकडे येऊ शकतं, आपल्या इथे मॉर्टिटी होऊ शकते. आणि माझ्या अंदाजाने मी जे बरेच लोक पाहिलेत, बरेच म्हणजे मी भरपूर पाहिलेले. बरोबर, ऍक्च्युली जे नवीन या व्यवसायात उतरतात ना कुक्कुटपालनामध्ये, त्यांच्या मनामध्ये कसं दादा क्युरियोसिटी असते, एक अरे मी आज पक्षी आणला, बाजूला 1000 पक्ष्यांचा शेड आहे, चला जाऊन पाहतो किती कमवतोय, तिकडे 3000 पक्ष्यांचा शेड आहे, जाऊन पाहू किती कमवतोय. आणि लोक कसं माहितीये का, क्लिनिंग वगैरे, सेल्फ क्लिनिंग किंवा एन फार्म मधले जे काही आपण म्हणतो शूज वगैरे किंवा कपडे वगैरे आपल्या स्वतःच्या फार्म मधले वेगळे ठेवणं, बाहेर फिरायला जातो ते वेगळे ठेवणं,
जे काही आपण काय म्हणतात त्याला आपण सॅनिटाईज, स्वतःला सॅनिटाईज करणं म्हणजे बायोसिक्युरिटी बरोबर. ते लोक करत नाही, बऱ्याच वेळेला करत नाही, कंटाळा येतो, टाळतात किंवा काय होईल पाहून घेऊ अशा गोष्टी कळतात. याच्याने सुद्धा बरेच लोक लॉस मध्ये जातात. बरोबर. म्हणजे मी तर सांगेन की जे काय तुम्हाला फॉर्म बघायचे ना ते तुम्ही आधीच बघा, चालू करण्याच्या आधी तुम्हाला 10 बघायचे, 15 बघायचे, 20 बघायचे ते बघा. बरोबर. पण जेव्हा तुमचा स्वतःचा फॉर्म चालू झाला तेव्हा दुसरे फॉर्म बघणं बंद, युट्यूबला बघा. पण डायरेक्टली जायचं, डायरेक्टली कोणाकडे जाऊ नका, कारण खूप रिस्क आहे. तो लाखो कमो करोडो कमो काय काय, आपण 10,000 खुश राहायचं. कारण जर व्हायरल आला तर तुम्ही किती प्रयत्न केलात कंट्रोल नाही होणार आहे. बरोबर. होईल कंट्रोल, पण 50% मॉर्टिटी, 30-40% मॉर्टिटी, 100% आहेच, म्हणजे ते होणार ना होणार. बरं, आता बरेच लोक असं म्हणतात की जो काही कोंबडी पालन हा व्यवसाय बरोबर, याच्यात खाद्याचा रेशो आपल्याला म्हणजे खाद्य खर्च आहे, खाद्य खर्च आटोक्यात आणता आला पाहिजे किंवा खाद्य खर्च आपल्याला कमी करता आला पाहिजे. जेवढा खाद्याचा आपण खर्च कमी करणार तेवढा आपल्याला जो काही प्रॉफिट आहे हा जास्त होणार. म्हणून लोक काय करतात, आता बऱ्याच ठिकाणी ना कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग मध्ये बॉयलरचे फार्म असतात, लेअरचे फार्म असतात. कंपन्या काय करतात, माल टाकतात, माल वनला काही उचलून घेऊन जातात, त्या ठिकाणी आपल्याला लेअर फेज 1 फेज 2 किंवा ग्रोवर वगैरे असे फीड बरेच मिळतात. आणि बाहेर जर 3,000 बॅग असेल तर माल त्या ठिकाणी 1,000, 1,200, 1,500 ला ती म्हणजे 50% मध्ये डिस्काउंट मध्ये ती बॅग भेटून जाते. बरोबर. मग मी काय करणार आहे, अरे 3,000 का करायचे, खाद्यावरचा खर्चच वाचवायचा आहे ना, तर मी त्या ठिकाणाहून फीड उचलून आणणार आहे. कारण की मला बरेच वेळेला मला फुकट मध्ये मिळणार. आता मी पण चूक केली होती ती, माझ्या मित्राकडून मी खाद्य वगैरे आणायचो, तर तुम्ही त्यावर एक काय सांगणार? आता एक आम्ही आमच्याच भागामध्ये एकाला 100 पिल्लं दिली होती. बरोबर. बरोबर आहे. आणि 4 दिवसामध्ये त्याची मॉर्टिटी व्हायला सुरुवात झाली. 100च पिलं होती मॉर्टिटी. म्हटलं काय, बऱ्याच अशा गोष्टी त्यांना विचारत गेलो. तेव्हा त्यांनी सांगितलं की मी माझ्या एक नातेवाईकांकडे 10 किलो मी फीड त्यांनी मला दिलं होतं. म्हटलं कधीचं होतं, तर बोलते कधीचं होतं माहित नाही, पण त्याच्यामध्ये बोलते बुरशी आली होती. आज मला सांगा 35 रुपये किलो फीड आहे. 10 किलो फीड किती आले, 350 रुपये. 350 रुपये. पक्ष्याचे किती झाले, 5,500 रुपये. 5,500 रुपये. बरोबर आहे. त्यात परत त्यांना मेडिसिन सांगितली ती. बरोबर. बरोबर आहे. पण तो पक्षी एवढं फीड खराब होतं का तो पक्षी कव्हरच नाही झाला. नाही झाला. टॉक्सिसिटी मध्ये तो पक्षी मेला. फंगस. मला हे सांगायचं आहे की तुम्ही आज तुम्हाला माहिती आहे की 100 पक्ष्यांना तुम्हाला महिन्याला 1 गुण लागणार आहे. बरोबर. तुम्ही 1 गुण घेऊन या ना, कशाला 10 किलो दे ना 20 किलो दे. म्हणजे बरोबर, त्याने 1,000 रुपये वाचवण्यासाठी 3,000 रुपये डुबला तो. डुबला असं आपण म्हणायला. हा म्हणजे 4,500 रुपये समजा ते 10 किलोच्या फीडसाठी. बरोबर आहे. तेच जर 1 गुण आणली असते, 1,800 रुपयाची गुण येते. बरोबर आहे. ते आणली असते तर पक्षी त्यांच्याकडे जिवंत असता, 1 महिन्याचा त्याच्यामध्ये वाढ झाली असती. वाढ झाली असते. बघा 10 आहे. आता नवीन जो फार्मर असतो ना त्याच्याकडून 10-15% मॉर्टिटी 100% होते. बरोबर. जो जुना आहे त्याच्याकडून 2-3% असे एखादी बॅच निघते का, कधी कधी 50% मॉर्टिटी होते. पण नवीन फार्मर कडून 10-20% मॉर्टिटी 100% होते ना होते. म्हणजे हा बिझनेस जो असता आहे की समजा मे बी हा पक्षी किंवा हा व्यवसाय किंवा कुक्कुटपालन तुम्ही काही म्हणा, कोंबडी पालन म्हणा, हा असा आहे मॉर्टिलिटी चालू झाल्यावर आपल्याला टाइम नाही देत, विचार करायला टाइम नाही देत किंवा औषध उपचार करायला टाइम नाही देत. आता सांगायचं झालं तर व्हायरल जे डिझीज व्हायरल जे आहेत हे 3 दिवसामध्ये फॉर्म तुमचा खाली होऊन जातो. बरोबर. मेडिसिन करायचं नका करू. हा आता पहिला दिवस आपल्याला काय होतं की नाकातून पाणी येणार, डोळ्याला सूज येणार, पक्षी खायचं बंद करणार, जाग्यावर शांत राहणार, लंगडा होणार. बरोबर आहे. असे व्हायरल मध्ये बरेच असे दिसतात. आता आपल्याला काय वाटतं की शिंकायला लागलं म्हणजे सर्दी झाली, आपण काय करतो पहिले 2 दिवस अँटीबायोटिक चालायला बघतो आणि त्याच्यामध्ये मॉर्टिटी चालूच राहते. म्हणजे आपल्याला मोकाच येत नाही पक्षी वाचवण्यासाठी. यासाठी तुम्ही काय म्हणतो की कोणाला फार्मवर येऊ द्यायचं नाहीये, बाहेरचं फीड आणायचं नाहीये, बाहेरच्या मेडिसिन आणायचं नाहीये, कोणाकडून भांडी उसणी मागायची नाहीये, किंवा आपण दुसऱ्याकडे फार्मवर जायचं नाहीये, किंवा मार्केटला जाऊन आल्यानंतर आपण स्वच्छ आपलं स्वतःला केलं पाहिजे, त्याच्यानंतर फार्ममध्ये एंट्री केली पाहिजे. त्या सगळ्या गोष्टी आहेत त्या आपण केल्या पाहिजे. बरोबर. म्हणजे जो काही तुमचा हा व्यवसाय आहे हा तुम्ही प्रायव्हेट आणि जेवढा शांततेत ठेवणार आहे तेवढा तुमचा प्रॉफिट होणार आहे. पण जर तुम्ही मोठ्याक्या करायला गेलेत, बरेच वेळेला काय करतात, अरे मी म्हणजे 1,000 पक्ष्यांचा फार्म आहे, तुम्ही खूप वाटतं. पण ते कधी कधी असं त्यांना वाटतं की काय होत नाही काय नाही होत. पण एखाद दिवस असा येईल की ते समजा 1,000 पक्षी ना त्या 250 वाचणार. 250. हा, तेव्हा खूप असे रिस्क आहे आणि ह्या सगळ्या गोष्टींची काळजी करूनच आपल्याला त्या गोष्टी केल्या पाहिजेत. म्हणजे मित्रांनो कसं माहितीये का, ऍक्च्युली हे कसं माहितीये का मित्रांनो, तुम्हाला कुठल्याही युट्यूब चॅनलवर, युट्यूबवर,
किंवा कोणाकडून असं ऐकायला भेटणार नाही. सगळ्यात महत्वाचं हे बारकावे कोंबडी पालन मध्ये काय प्रॉब्लेम येतात काय नाही. ऍक्च्युली कसं मी ह्या व्यवसायातून गेलोय केलंय आणि पक्षी सर्व आपण मॅनेजमेंट केलंय, तुम्हाला माहिती आहे युट्यूबवर आपण तसे व्हिडिओ टाकले होते प्युअर गावरांचे वगैरे, तर म्हणून मला ह्या सगळ्या गोष्टी बारकावे माहिती आहेत. मित्रांनो, नवीन माणसाला कसं का वाटतं की काय पाहून घेऊ काय होईल पाहून घेऊ आपण, तर असा प्रकार करून मित्रांनो कुक्कुटपालन सक्सेस होत नाही. जर तुम्ही ही चूक केली कोंबडी पालनामध्ये, म्हणजे मोठ्याक्या करण्याची चूक केली तुम्ही, लाखोंच्या वाता लाखोंच्या गोष्टी लोकांना दाखवायला गेले, तर जे काही तुमचे लाखो घडणारे असतील मेबी नाहीच राहत आपल्याकडे त्या प्रेरणा, आपले जे काही पुढचे स्वप्न आहेत आपण ते लोकांना दाखवतो, माझे लाख रुपये होणार आहेत त्या पक्ष्यांपासून, तर त्या ठिकाणी हजार रुपये बी होणं बऱ्याच वेळेला मुश्किल होऊन जाणार आहे तुमचं. तर मित्रांनो अशी चूक करू नका. अपेक्षा करतो आजचा हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. मित्रांनो पूर्ण सिरीज येणार आहे द्वित फार्मवरची या ठिकाणी, ती तुम्ही पाहायला विसरू नका. एकोणेक पद्धतीची सिरीज मी आणणार आहे. खूप छान पद्धतीचं नियोजन आहे. बघा गार्डन बघा, खूप चांगल्या पद्धतीचं गार्डनिंग आहे या ठिकाणी. त्यांनी ना आपण म्हणतो ना एक मुक्त संचार पद्धतीमध्ये गावरान काय मुक्त पद्धतीने फिरणारी गावरानच, म्हणजे थोडक्यात गावठी म्हणा गावरान म्हणा, गावरान हा शब्द वेगळा आहे. गावठी याचा या कोंबडीचं प्रमुख नाव फक्त गावठी मित्रांनो की गावठी कोंबडी, तर गावठी गावट्यांसारखीच राहणारी. म्हणून हे बघा डबके वगैरे हे पावसाचे तयार झालेत ऑटोमॅटिक, म्हणजे थोडक्यात जे काही त्यांचं माइंड आहे तिला जसं पाहिजे तसं ती जगता येईल अशा पद्धतीचं नियोजन दादांनी या ठिकाणी केलंय. खूप छान नियोजन आहे मित्रांनो. त्यांचे मी पुढचे जे काही फार्म आहेत हे कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहे. बघा एक चांगल्या पद्धतीचं नियोजन या ठिकाणी दादांनी करून ठेवलेलं आहे. एकदा फार्म बघा, एक नंबर नियोजन आहे. या ठिकाणी थोडीशी सावली आहे, म्हणजे कोंबड्यांना जर पाणी वगैरे लागलं किंवा ऊन जास्त राहिलं तर या ठिकाणी येऊन थांबतात. त्या ठिकाणी पाण्याची भांडी भरलेली राहतात कायम कंटिन्यू. आणि नुसतं मित्रांनो आपण म्हणतो ना की चालू आहे म्हणून चालू नाही मित्रांनो, प्रॉपर पद्धतीचं नियोजन आहे. आणि ते काय अंगाला सवय लागून गेलेलं राहते किंवा माणसाला माइंडसेट होऊन गेलेलं राहतं की अरे हा कोंबड्यांना हे लागणार आहे ते लागणार आहे ते लागणार आहे, ह्या गोष्टी केल्या गेल्या पाहिजे त्या गोष्टी केल्या गेल्या पाहिजे. कारण कसं आहे दादांना बरेच दिवस होऊन गेलेत या व्यवसायामध्ये, त्यामुळे सगळ्या गोष्टी माहिती पडलेल्या आहेत. आणि त्याचं अनुकरण जर तुम्ही करायला गेलात ना तर कुठे ना कुठे नुकसान होऊन बसणार आहे. त्यामुळे कसं आहे आधी ट्रेनिंग घ्या. या बघा या ठिकाणी लपल्या आहेत कोंबड्या. आधी ट्रेनिंग घ्या, जाणून घ्या, बारकावे करा. मी म्हणत नाही अनुकरण करू नका असं, तुम्ही अपेक्षा करू नका असं मी म्हणत नाही. 100% कसं आहे माणूस पैशांसाठीच काम करणार आहे. जर तुम्हाला पैसा मिळणार आहे तरच तुमचं जे काही इंटरेस्ट आहे या व्यवसायामध्ये इंटरेस्ट येणार आहे. नाहीतर लोक बरेच काय म्हणतात की आम्हाला छंद होता, छंद वेगळीकडे राहून जातो मित्रांनो, आवड वेगळीकडे राहते. आणि प्रमुख कसं आहे फॅमिली आणि पैसा. पैसा तुम्हाला मिळणार आहे पण त्याआधी तुम्ही ट्रेनिंग घेणं गरजेचं आहे. इथं या, ट्रेनिंग घ्या, जे काही माहिती आहे माहिती घ्या. आणि मी असं म्हणणार नाही की तुम्ही एका ट्रेनिंगमध्ये तरळ होऊन जाणार किंवा सगळं दादांमधलं जे नॉलेज आहे हे तुमच्यात उतरून जाईल असं मी म्हणणार नाही. मे बी माझ्या अंदाजाने तुम्ही एकदा ट्रेनिंगला बोलवता बरोबर आहे, पण माझ्याकडे अशी पॉवर नाही की तुमच्याकडे येऊन तुमच्या पाहिलं आणि तुमची सगळी जी काही बुद्धी तुम्ही कॅप्चर करून घेतली. म्हणून मी ट्रेनिंगचे दोन पार्ट केले. बरोबर, एक ऑनलाईन आणि ऑफलाईन. ऑफलाईन म्हणजे 1500 रुपयामध्ये ऑनलाईन सुद्धा आणि ऑफलाईन सुद्धा. म्हणजे मी जर एकदा तुमचं सीट बुक केलं ट्रेनिंगसाठी तर मला दोघं ठिकाणी लाभ, दोन्ही ठिकाणी भेटणार आहे. एक ठिकाणी तुम्हाला पूर्ण प्रॅक्टिकल, म्हणजे याच्यामध्ये वॅक्सिन कसं तयार करायचं, कसं आणायचं, कुठे ठेवायचं, फ्रीजमध्ये कशापर्यंत ठेवायचं, ते कसं बनवायचं, ते डोळ्यात कसं द्यायचं, ते पंखामध्ये कसं द्यायचं, ते चेस्टमध्ये कसं द्यायचं, मानेमध्ये कसं द्यायचं, सगळं पद्धतीने आपण शिकवतो. बरोबर बरोबर आहे. हे तर झालंच. आता काय की एक दिवसामध्ये माणूस पूर्ण हँग होऊन जातो. होतोच 100%. बरोबर आहे. मला शेड कंपाऊंड फ्री रेंज एरिया त्याची हाईट शेडची हाईट कोबा सगळ्या बसण्यासाठी रात्रीचं नियोजन खाद्य नियोजन मुक्त संचारमध्ये झाडं जागा कशी असली पाहिजे या सगळ्या गोष्टींचं काय होतं की माणूस हँग होऊन जातो. म्हणून आपण काय केलं की हे दोन पार्ट केले. बरोबर, म्हणजे प्रॅक्टिकल मध्येच कसं घाई होत नाही. मग मला स्टेप बाय स्टेप बरोबर सिस्टमॅटिक सगळं मला समजावता येतं, समोरच्याकडून घेता येतं. आणि मी असे 200-300 अशी लोकांना बोलवते. बरोबर, माझ्याकडे 20-30 लोक असली तरी मी तर सांगतो की माझ्याकडे 5 लोक आले तरी मी ट्रेनिंग घेतो. ट्रेनिंग घेणार जेवढी लोक कमी तेवढी ट्रेनिंग चांगली आणि तेवढं त्यांना समजावता येतं, त्यांचे प्रश्न येतात. आता काय होतं की जर 50-50 100-100 लोक असली तर समोरचे प्रश्न आपल्याला घेता येत नाहीत. मग त्यांच्या मनातल्या काही गोष्टी त्यांच्या मनातच राहतात. त्यासाठी आपण ट्रेनिंग घेतो तर कमीत कमी आपल्या ह्या फॉर्मवर जास्ती असं 20-30 लोकांच्या वर आपण सीट घेत नाहीये. आता आपलं ट्रेनिंग पुणे त्याच्यानंतर भिवंडी त्याच्यानंतर नाशिक अशा ठिकाणी आपलं ट्रेनिंग
हे याच्या पुढे होणार आहे, म्हणजे जे जे तिकडचे लोक आहेत त्यांना प्रॉपर असं नॉलेज घेता येऊ शकते, म्हणजे त्यांना जवळ पडेल, जवळ पडेल. कारण कसं आहे, लोक एवढ्या लांब येण्यापेक्षा मीच लोकांपर्यंत पोहोचलो तर ते चांगलं आहे. म्हणजे 100 लोकांना इथं बोलवण्यापेक्षा आपण 100 लोकांकडे गेलं कधी चांगलं त्या हिशोबाने. पण त्या हिशोबाने म्हणजे जे काही ट्रेनिंगचं शेड्यूल आहे त्यांच्या फॉर्म चॅनलवर दांत अपडेट करत राहतात, शॉर्टच्या माध्यमातून म्हणा, लॉंग व्हिडिओच्या माध्यमातून म्हणा, किंवा व्हॉट्सअपला ग्रुप आहेत त्यांचे, किंवा स्टेटस वगैरे मी पाहत असतो त्या ठिकाणी दादा ते टाकत असतात की आपली पुढची ट्रेनिंग इथे इथं येणार आहे, एवढ्या एवढ्या दिवसात ट्रेनिंग आहे, जे इच्छुक असतील त्यांनी अशा अशा पद्धतीने, म्हणजे जे काही ऍडमिशनची त्यांची प्रोसेस आहे त्या पद्धतीने दादा ते करत असतात. मित्रांनो बघा, थोडक्यात सांगायचं ना मित्रांनो, कुठलाही एक व्यवसाय जर तुम्ही इन्व्हेस्ट करतायत तर त्या ठिकाणी इन्व्हेस्ट करताना विचार करून इन्व्हेस्ट करा, त्याची आधी त्या गोष्टी जाणून घ्या, शिका, आणि मग इन्व्हेस्ट केला तर मला नाही वाटत तुम्ही या ठिकाणी लॉसमध्ये जाणार आहे. बरं, खूप चांगल्या पद्धतीचं त्यांचं जे काही, मित्रांनो ॲक्च्युली हे आहे ना लोकेशन आहे ना, एक नंबर लोकेशन आहे दादांचं, खूप छान आहे. लांब लांबपर्यंत कोणी नाही मित्रांनो, बघा गाव आहे एक छोटस केव, केव ना, केव गाव आहे मित्रांनो, आणि ह्या खेवगाव मध्ये फार्म आहे हा, खूप चांगल्या पद्धतीचं नियोजन आहे. मी दादांचा नंबर पुढे व्हिडिओमध्ये टाकून देईल तुम्हाला, त्या पद्धतीने तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करा आणि ट्रेनिंगचं सीट वगैरे जे काही बुक करा त्यांच्याशी बोला, नाही फोन उचला तर कमीत ॲटलिस्ट व्हॉट्सअपला मेसेज तरी करा की मला ट्रेनिंग घ्यायची, कधी ट्रेनिंग वगैरे, तर दादांची तुम्हाला ट्रेनिंगची पूर्णपणे प्रोसेस सांगून देतील आणि तुम्ही त्या ठिकाणी जाऊन ट्रेनिंग वगैरे घेऊ शकता. मित्रांनो तर आशा करतो आजचा हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या बोकडवाला भाऊ या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.